मागणी एकच आहे की सरकारने गेल्या अनेक वर्षापासून विलगीकरणाचा जो प्रश्न आहे तो सोडवलेला नाहीये, त्यामुळे आता हीच वेळ आहे हा प्रश्न सोडवून घेण्यासाठी. आणि याच अनुषंगाने ही सगळं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आदान प्रदान सुरू आहे. भाजपने सुद्धा याला पाठिंबा दिला आहे. आपण जर पाहिलं तर भाजपचे सगळे नेते जे आहेत या संपूर्ण या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते. आझाद मैदानात मोठ्या संख्येने सगळे कर्मचारी वर्ग एसटीचे जे आहेत ते उपस्थित आहेत. आणि ह्या संपूर्ण आंदोलन जे आहे या ठिकाणी सुरू असलेलं आझाद मैदान आपल्याला पाहायला मिळते. लाभी निश्चित विनायक आपण पाहतोय या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली जाते. मोठ्या प्रमाणावर एसटी कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. लवी बरोबर आहे, कारण एसटी कर्मचारी जे आहे अगदी तुटपुंजा पगारावरती आहे, त्यामुळे कुठेतरी सरकार विलगीकरण या विभागाचं झालं तर यांचे सुद्धा कुटुंब जे आहे ते व्यवस्थित चालेल. आणि त्याच अनुषंगाने हे आंदोलन गेल्या 13 दिवसापासून सुरू आहे. आजचा हा 13वा दिवस आहे. आपण जर पाहिलं तर आझाद मैदानातील राज्यभरातून सगळे कर्मचारी जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अनेक एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ठिकठिकाणी अडवलं सुद्धा आहे, तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने हे सगळे कर्मचारी उपस्थित झालेले आहेत. याला पाठिंबा जो आहे तो भाजपने दिलेला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की कुठेतरी सरकारला ही जाग आणण्याची हीच वेळ आहे. आणि आज जर हे आंदोलन केलं नाही, चालूच असत ठेवलं नाही, तर सरकारला कुठेतरी जाग येणार नाही आणि प्रश्न सुटणार नाहीत. आणि त्यामुळेच हे आंदोलन जे आहे ते संपूर्ण आझाद मैदानात सध्या सुरू असलेलं पाहायला मिळते. यामध्ये प्रवीण दरेकर आहेत, पडळकर आहेत, किरीट सोमय्या उपस्थित आहेत, इतर सगळे भाजपचे नेते आहेत. त्यामुळे आणि सगळे एसटी कर्मचारी या सगळ्यांच्या उपस्थित हे संपूर्ण आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. आणि कुठेतरी सरकारचा निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय. परिवहन मंत्री जे आहेत अनिल परब यांचा सुद्धा निषेध व्यक्त केला जातोय, कारण कर्मचाऱ्यांकडे बघण्याची वेळ जी आहे ती आणि सरकारने वेळ द्यावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणी पाहतोय. एकीकडे आझाद मैदानावर या ठिकाणी आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे संप मागे घेण्याकरता, म्हणून विनंती करण्यात आलेली आहे. ही वेळ आंदोलनाची नाही, राजकारणाची नाही असं ते विरोधकांना म्हणतात. यावर आता या ठिकाणी काही प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळते का विनायक? लागवी बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे भाष्य केलेलं आहे की ही वेळ राजकारणाची नाहीये असं खऱ्या अर्थानं भाजपला कुठेतरी इशारा दिला असेल. परंतु आव्हान सुद्धा कर्मचाऱ्यांना केलेलं पाहायला मिळतं की कुठेतरी आंदोलन मागे घ्या. परंतु कर्मचारी मात्र आंदोलनावरती ठाम आहेत, कारण ज्या प्रकारे गेल्या अनेक वर्षाचा हा प्रश्न प्रलंबित आहे, प्रश्न सुटलेला नाहीये. त्यामुळे हा प्रश्न कुठेतरी त्यांना सोडवून हवा आहे कर्मचाऱ्यांना. त्यामुळे सरकारने जरी आव्हान केलं तरी हे आंदोलन किंवा हे मोर्चे जे आहेत ते सुरूच राहतील असा अशी भूमिका जी आहे ती या सगळ्या कर्मचाऱ्यांची आहे. लागली या ठिकाणी महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळतोय, तर लहान मुलं देखील तितकीच मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ज्या प्रकारे आज हा मोर्चा मंत्रालयावरती आयोजित करण्यात आला होता, या मोर्चाचं नियोजन करताना जे ठरलं होतं की सर्व एसटी कर्मचारी जे आहेत ते आपल्या परिवारासह जे आहेत या ठिकाणी उपस्थित असतील. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी सगळे एसटी कर्मचारी जे आहेत आपल्या परिवारासह या उपस्थित या संपूर्ण आंदोलनात सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतात. लागतात तिथं आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील दाखल झालेले आहेत, गोपीचंद पडळकर सुद्धा आहेत. नेमकं काय तिथे घडतंय आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात.